राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे 14 फेब्रुवारीला गटनेते आनंदचंदन शिवे, गणेश पुजारी आणि त्यांच्या सहकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर शहर राष्ट्रवादी भवन येथे गटनेते आनंददादा चंदन शिवे व नगरसेवक गणेश पुजारी आले असता त्यांचा जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी शहरच्या वतीने चंदन शिवे आणि त्यांच्या सहकारी यांचा फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून स्वागत केले. या प्रसंगी आनंद चंदन शिवे पक्षात आल्याने निश्चितच पक्षाची ताकद वाढणार असून भविष्यात अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात आपण मिळून काम करूयात. तसेच आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीत मनपूर्वक शुभेच्छा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिल्या. तसेच ज्येष्ठ नेते हेमंत दादा चौधरी बोलताना म्हणाले, चंदन शिवे आपला महापालिकेतील दांडगा अनुभव पाहता अजित दादाच्या नेतृत्वाखाली तुम्ही राष्ट्रवादीचे पहिले महापौर होणार अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. या स्वागत सत्काराप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, महिला अध्यक्षा सौसंगीताताई जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्राताई कदम, श्रीमती लताताई ढेरे, बसवराज कोळी, सोमनाथ शिंदे, अलमराज आबादी राजे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.